बाईगा कुठे गेला काही 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 अजूनची मी शोधतीये. ओ बाबा कुठे त्यांना बघितलं का तुम्ही? अहो 2 दिवसापासून घरीच नाही आलो. का बरं? ते लोक बी कर्जवाले कोणते येऊ राहिले घरामध्ये, नुसतं डोक्याला ताण देऊ राहिले. त्यांना पाहिलं का तुम्ही? हो हो, पण कर्ज कशा करता? आता मलाच नाही माहिती, ते त्या समोर भेटल तेव्हा मला कळेल. मला पण नव्हतं माहिती त्यांनी कर्ज काढून ठेवत. ते कर्जवाले लोक इतके बोलून गेले मरणाचे, म्हणून त्यांना शोधू राहिले मी 2 दिवसापासून. फक्त आता काहीच नाही त्यांचा वाला. बरं, लोक मरणाचे बोलून गेले पण मेले नाही ना ते. तुमचं काय चालू, मी वैतागा. ते पाहिलेच तुम्ही त्यांना, पाहिलं का? हो. कुठं पाहिलं? ह्या रस्त्यानं जाताना पाहिलं. कधी? कारण 2 दिवस झाले तो माणूस घरी नाही. अजिबात 2 दिवस झाले. मग मी काय सांगते, 2 दिवसापासून घरी नाहीये. तुम्ही कधी पाहिलं होतं? मी काल 5 वाजता. मी आताच बोलते, 2 दिवसापासून घरी नाही माणूस. ते माणसं काल बी आलो होतो ना, आता बी सकाळी येऊन गेले, म्हणून मी आता निघाली बाहेर. ते काय करून गेले? विचारून गेले ना कुठे काय, पैसे घेतलेले एकाचे 10,000 एकाचे 50,000. मला नाही माहिती. अजून 4-5 लोकांना घेऊन आलो, विचारलं. नवरा बायको विचार नाही. मग तुम्ही सख्खे नवरा बायको आहे का? बाबाचं काय चालू आणि माझं काय चालू. तुम्ही बघितलं का त्यांना? नाही बघितलं. कुठं बघितलं? इकडे जाताना बघितलं. बरं मी बघती जाऊ. येते मी. पण इकडे कुठे गेले ते? आता बघते ना, आता पुरं गावभर हिंडले, आता इकडेच बाकी इकडे बघते मी. आता बघते काहीतरी. बाबाला काय विचारलं? काय हो, यांना बघितलं का तुम्ही? कोणाला? माझ्या नवऱ्याला. काय हरवलं काय? अहो काय 2 दिवसापासून घरातच नाही. 2 दिवसापासून घरीच नाही आले. नुसते लोक दारात येऊन राहिले. काय काय बोंबल काय माहिती का? येऊन पडेल असेल कुठंतरी. मला पण नाही माहिती 2 दिवसापासून कुठं गेलाय माणूस. घरी कुठण्याचा वैताग आलाय. मम्मी पप्पांनी वैताग दिलाय. इकडं शोधू तिकडं शोधू. तिकडच्या मी गावात विचारले, फोन लावून या गावात, तर पूर्ण शोधून आले. फक्त इकडचं भाग बाकी राहिला शोधायचं. कोणता शर्ट घालला होता तुम्ही अंगात? कोणता पांढरा शर्ट घातला होता. चड्डी काळी असेल. हा बाकी असेल सगळं. मग नदी बिदीत उडी बिडी मारली पाहिलं का? तिचं काय म्हणजे पाहिलं नाही. पण मग तू म्हणती बाई काळी चटी सफेचा लांबून असं पुरं गावात ओरडू ओरडू सांगू. गावातही नाही तो, पुढंच नाही घेतो गावात. परंतु तुम्हाला विचारते मी, ते बाबांनी पण डोकं खाल्लं तर तुम्ही डोकं खाऊ राहिले. काय वैताग देऊ राहिले बाबा माझ्या मड्यावर. अरे मग ऐकत जाय ना तू. एक काम कर आता, तू इकडे नाही कोणी तुला रिपोर्ट देऊ का मी पोलीस? नाही नाही, रिपोर्ट नाही पाहिजे त्याला ढोंढाळा. मग रिपोर्ट द्या ना. त्याच्या आईचं पालत पडत कुठंतरी मोडदेवाने येऊन पडेल असेल ते. बँकाच्या दाखायची पायच्या दाखायची. तुम्ही बघा बघितलं ना तर सांगा त्यांना. एक काम कर ना, मी काय होतो आता इकडे खाली जा अपेक्षा आहे ना. इकडे मसनवटी का जाय तिकडे असं पडेल. मग पाय ना तिकडे एक तर मेला असेल तर तरंगून वर येईल ते पाण्यात. जास्त बेणारे लोक आहे ना मसनवटीकच राहत्या. इडे अंधारून सगळे तिकडे तार फाडेल राहत्या. बरं बघते. तुम्ही चालता का माझ्यासोबत? त्याला पाहायला का? आयला पण नाही. मग आता चल मग जाऊ. चल आता काय बाय माणूस आहे म्हणून तुला काम मला करायचे. नवरा शोधायचे बर का? तू आधीच लागेल तुला. कोण? हिचा नवरा. हा आधीच ना तो इकडे मशीन वाटते जात पाहिजे. हातात चरट बिरट होत. गाडी चेटी घालेली की? हो हो. जावळा साजरा. मग अरे मशीन वाटते का? चला 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 चला. म्हणजे आहे ना, पण जिवंत आहे ना तो. हा हा. नाही तर पडेल असत नदीत. मग त्याचा काय भरोसा? त्याच्या आईची वान मार तिची शिका. पण मग ते फायनलच्या दाखल एवढा घाबरायचं काय काम त्याला? मला फोन करायचा, मी आलो असतो ना घरी. कोण आहे? काय करतो टेन्शन मध्ये पडले. घाबरून घाबरून पडलं होतं आम्ही. धर ना त्याला. अच्छा हात लाव त्याला. उचल त्याला. काय अरे उडी मारतो का काय इकडे? काय झालंय बायको तुला? पाहू राहील साऱ्या गावात. वर घे तवरला का पाणी पाला. पाणी पिलं भाऊ? नाही नाही ते पाणी मग कुठं दोन दिवसापासून घरी नाही आहे. मी पुरं गाव शोधलं कुठे हिंदू राहील तुम्ही घरामध्ये लोक पार काही बोलून गेले माहिती का? काहीच्या घरून किती लोक येऊ राहिले वेगवेगळ्या पैशांसाठी. कोणाकोणाचे पैसे घेतले असे ना पैसा करताना ते लपून बसलो लपून बसले ते पण उघड्यावर सोडलं ना घरामध्ये त्या लोक मारण्याचे काहीतरी बोलून जाऊ राहिले कळतं का तुम्हाला थोडंफार काहीतरी आणि सोडून दिलं का उघड्यावर तर काय करू मग बर तिथे पुढे गावी लोकांना विचारलं मी किती राजमध्ये हिंदू राहिले इकडे तिकडे शोधतात मला ना एकच आहे महापाशी पर्याय बंद उडी टाकणार नाही फाशी फाशी घेऊन माझ्या पैसे तेवढंच उरले फक्त. अरे पण तुला काय पटत का तिच्या कपड्याचा पोपतो का काय उडी मारून तुला लाज नाही वाटत? अरे तू जर मेला तिच्या पाठीमाग तिचे पोर सोर त्यांनी काय करायचं मारली जायचं काय आम्ही दोघं देतो ना मरून पैसे पैसे देतो आपण त्याला किती पैसे काय आम्हाला इकडे बाहेर याला वाढा इकडे कधी इकडे पडतो याच्यावर कधी इकडे चाल घरी घेऊन याला बरं जाणार अरे नको नको तिथे मरल ना ते आहे झोपी त्या चालू तुम्ही ऐका तुम्ही माझ्या ऐका बघ चष्ट करीता काय तुम्ही पण त्यांची वाली काय हो चष्ट नाही ना पैसे मला सावकार मला लय मारतील भाऊ आपण हा घरापर्यंत लोक नाही ना आता ते पैसे मागून लोकांची फिरल्या नाही ना थांबा मला सोडा बरं नाही नाही तू अरे तुम्हाला अरे बाबा असं नाही बाबा असं करू तिकडे बरं चला पहिले तिकडे घ्या बरं मला सोडा रे अरे का मडगे काढगे गुजल नाही बाबा.